सातत्यानं अतिवृष्टी होते आहे. तुम्ही पाहिलं असेल कुठं गारपीट सुद्धा झालेली आहे आणि पिकाचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. कापूस असं तूर असं कापूस तर अक्षरशः झोपलेला आहे. तुम्ही जरी असे इथं पाहिलं असेल या शेतामध्ये तर कोणी आम्ही आता पंचनामा करण्यासाठी इथं भेट देण्यासाठी आलेलो आहे. तहसीलदार आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, आमचे सर्व पदाधिकारी आहेत. शासनाकडे आमची मागणी राहणार आहे की 50,000 प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे. आधीच तुम्ही पाहिलं असेल की दुष्काळ सदृश परिस्थिती किंवा दुष्काळच होता. आता अशा वेळेस सोयाबीन आलेला नाही. कापूस जे काय आला होता त्याला काय भाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. जे भाव 12 वर्षापूर्वी होता 5,000 तोच आज भाव आहे. म्हणून शेतकरी हा हवादिल झालेला आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम शासनानं करू नये. म्हणून पंचनामा न करता सरसगट शेतकऱ्याला प्रति हेक्टर 50,000 रुपये नुकसान भरपाई शासनानं त्वरित घोषणा करावी. जे काय NDRFचे नॉर्म्स आहेत नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचे ते तर होईल, पण शासनाचा सुद्धा यामध्ये फार मोठा सहभाग असला पाहिजे. शेतकऱ्याच्या प्रती सहानुभूती शासनानं या निमित्तानं व्यक्त करावी आणि 50,000 रुपये प्रति हेक्टर शासनानं सरसगट पंचनामा न करता मदतीची घोषणा करावी. येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा विषय आम्ही लावून धरू आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार नाही, जोपर्यंत 50,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही अधिवेशन चालू देणार नाही.